कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। दारव्हा शहरातील तहसील कार्यालयात आगीचा तांडव। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील तहसील कार्यालयात मध्यरात्री अचानक आग लागली। तहसील कार्यालयातील शिधापत्रिका डाटा एंट्री विभागात रात्री सुमारे 11 ते 11:30 सुमारास अचानक आग लागली। डाटा एंट्री विभागातील असणाऱ्या सर्व उपकरण सोबत सर्व कागदपत्रेही जळून खाक झाली। सध्यापर्यंत नुकसानाचा काही अंदाज लागला नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अनुमान लावला जात आहे। रात्री आपल्या नोकरीवर स्थित पोलीस शिपाई साजिद खान व रायटर सुनील राठोड यांना धुपट दिसल्याबरोबर यांनी तहसील कार्यालयात धाव घेतला। आगीचे पाहणी केल्यानंतर त्वरित यांनी अग्निशमन दलाला फोन केला आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी लवकरच घटनास्थळी पोहोचले व तब्बल 1 ते 2 तास मेहनत केल्यानंतर आगीवर काबू करण्यात आले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे खूप मोठे नुकसान झाले नाही। गरम गरम पानी यार, चटके लग रहे पानी के। वो देखो ऊपर जॉइंट है ना, उसमें से निकल रहा बॉस धुआं। माझं नाव निखिल संजय वानखेडे आहे। मी पंचायत समिती इथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहे घरकुल विभागामध्ये। तर जेव्हा तहसीलमध्ये आग लागली होती तर 2 पोलीसवाले इकडे पंचायत समितीकडे धावत आले होते। तर ते माझ्या कक्षामध्ये येऊन म्हटले होते की सर, पंचायत समितीमध्ये आग लागली। तर मी धावत धावत बाहेर आलो आणि समोरच्या दिशेला बघितले तर तहसीलमध्ये आग लागली होती। आणि त्यानंतर त्या पोलीसवाल्यासोबत आम्ही मदतीला गेलो आणि फायर ब्रिगेडला फोन केला। फायर ब्रिगेडला पोलीसवाल्यांनी फोन केले आणि त्यांनी तात्काळ मदतीला धावून आले। अच्छा। आणि माझे मित्र, माझे सहकारी हेमंत भाऊ हे माझ्यासोबत होते। अच्छा। ते पंचायत समितीमध्ये डाटा एंट्री म्हणून कार्यरत। अच्छा। हेमंत लक्ष्मणराव आझम, मी पंचायत समितीमध्ये प्रायव्हेट पंचायत सेक्शनला काम करतो। मी काम करत असताना माझ्यासोबत माझे मित्र निखिल वानखेडे आम्ही सोबत काम करत होतो। इकडून पोलीस स्टेशनमधून 2 पोलीसवाले धावत आले आणि म्हणाले तुमच्या पंचायत समितीला आग लागली। तसंच आम्ही तात्काळ उठून बाहेर आलो तर बघतो तर समोरच्या दिशेला आग लागलेली होती। लगेच आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्याच मागे तिकडं तहसीलमध्ये गेलो असता तिथं सा फायर ब्रिगेडची गाडी आलेली होती। तहसीलवाल्या पोलीसवाल्यांनी फायर ब्रिगेडवाल्याला फोन केला होता। 11 ते 11:30। ब्यूरो रिपोर्ट, D1 न्यूज, दारव्हा, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 न्यूज यवतमाळ। मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।